फ्लावरच्या भाजीला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि एका कढाईत तेल घालून दोन बटाटे छान ब्राऊन फ्राय करून घेऊया आता फ्लावरमध्ये दोन चमचे बेसन आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घालूया मीठ घालूया एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट याला नीट मिक्स करून घ्या आणि गोबीला आता फ्राय करून घेऊया आता गोबी छानपैकी क्रिस्पी झाली आहे आता त्याच तेलात एक टीस्पून जिरं कढीपत्ता दोन कांदे एक टेबलस्पून लसणाची पेस्ट घालून परतवून घ्या आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घालून त्याला देखील मऊ करून घ्या त्यानंतर मीठ धणेपूड गरम मसाला लाल तिखट या सगळ्याला मिक्स करून घ्या तीन टेबलस्पून दही घाला मिक्स करून घ्या थोडंसं गरम पाणी घाला झाकण लावून मसाला शिजवून घेऊया त्यानंतर फ्राय केलेले बटाटे आणि फ्राय केलेली गोबी दोन्ही याच्यात घालून त्याला व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊया शेवटी किचन किंग मसाला आणि कोथमिर घालूया मिक्स करून पाच मिनटं याला वाफवून घेऊया आणि भाजी रेडी आहे अशा समसमीत रेसिपीज बघण्याकरता मॉडल मेजवानला सबस्क्राईब करा